नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या भारत देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती सामान्यतः पूर्ण शेतीशी निगडीत आहे शेतीवर आधारित आहे आपला हा पारंपरिक व्यवसाय आहे आपल्या शेतीला फक्त आपलं उत्पन्नाचं साधनच नाही तर आपल्या संत महंतांनी तर म्हटलं आहे कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाई माझी याला प्रत्यक्ष ईश्वर आराधनेचं स्वरूप दिलेलं आहे पण ह्या पारंपरिक शेती आपण जेव्हा करतो तर एक पारंपरिक आपलं तंत्र निर्माण झालेलं आहे त्याच तंत्रानुसार आपण करत असतो बहुतेक शेतकरी आपण त्याच तंत्राने वापरत असतो पण याच्यातही काही लोक असे आहेत की ज्यांनी शेतकऱ्यासाठी स्वतः शेती करता करता काही एक नवीन तंत्र विकसित केलेले आहे त्या तंत्रापैकी एक तंत्र आहे डॉक्टर श्री दिलीप उदासी यांचं जालन्याचं आज महाराष्ट्र गुजरात तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश अनेक शेतकरी या तंत्रानुसार शेती करत आहेत आणि भरपूर फायदा करून घेत आहेत पण या उपरही काही शेतकऱ्यांना त्यात काही प्रश्न जे उत्तर भेटत नाही आहे त्याचकरिता आज आपण सरळ दिलीप उदासी यांनाच भेटायला आलेलो हो। आहोत त्यांच्याकडेच आपण जाणून घेऊ की दिलीप उदासी हे तंत्र प्रत्यक्षात वापरायचे कसे आहे तर मी स्वागत करतो आहे श्री दिलीप उदासी यांचं नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सर माझा प्रश्न असा आहे की आपल्या तंत्राने आज खूप स्टेटमध्ये खूप साऱ्या राज्यात अनेक शेतकरी शेती करत आहेत प्रत्यक्ष जे आपलं तंत्र आहे ते पूर्ण वापरत आहेत आणि काही शेतकऱ्यांना यातलं पूर्ण तंत्र आजपर्यंत कळलं नाही आहे तर ते तंत्र आपल्याला कसं त्यांना सांगता येईल तर आज आपल्याला मुख्यतः तेच जाणून घ्यायचं आहे तर आपण त्याचं सुरुवातीपासून पेरणीपासून नियोजन कसं करावं हे सांगावं नमस्कार शेतकरी मित्रांनो उदासी तंत्र प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं असाच प्रयत्न माझा नेहमी सतत चालू राहतो अनेक माध्यमातून जसे यूट्यूबच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यानंतर आम्ही एक ॲपसुद्धा बनवला उदासी तंत्र महाराष्ट्र छत्तीसगड कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश गुजरातपर्यंत आता शेतकऱ्यांनी उदासी तंत्राचा अवलंब केला आणि अनेक शेतकऱ्यांनी मागच्या रब्बीमध्ये सुद्धा याचा वापर करून फार मोठ्या प्रमाणात फायदा उचलला महाराष्ट्रात तर अनेक जिल्ह्यात हे कार्य मागच्या दोन वर्षापासून चालू आहे त्याच्यात परभणी हा जिल्हा उगमस्थान समजला जातो आणि परभणी म्हणूनच मला महाराष्ट्राची स्फूर्ती मिळालेली आहे परभणी जिल्ह्यात मानवत तालुका पाथरी तालुका परभणी तालुका या तीन तालुक्यांमधून अनेक खेडे आपण कार्यरत केलेले आहेत आज महाराष्ट्रात किती जिल्ह्यात आपलं जवळपास सोळा ते सतरा जिल्ह्यात शेतकरी कार्यरत आहेत कारण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लोक जुडलेत ज्यांना अजून उदासी तंत्राची पूर्ण माहिती नाही आहे परंतु ते यूट्यूबच्या माध्यमातले व्हिडिओ पाहतात आणि त्याच्यातलं फक्त ऐकतात काही घटक का ऐकतात आणि ते घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते कुठे मिळतात काय मिळतात याची माहिती काढायचा प्रयत्न करतात ते जर मिळाले तर कोणी एक फवारणी कोणी दोन फवारणी घेतो आहे परंतु एक्झॅक्टली उदासी तंत्र जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे कारण जे तंत्र शिकण्यासाठी मला बारा चौदा वर्ष घालवावे लागले शेतकऱ्यांच्या हिताचं हे तंत्र आहे हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे कारण आज सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे माहितीचा अभाव आजपर्यंत असं घडत गेला की शेतकऱ्यांना आपल्या पिकाबद्दल आपल्या जमिनीबद्दल आपल्या पाण्याबद्दल काहीच माहीत नव्हती आणि काहीही प्रॉब्लेम आला तर शेतकऱ्यांचं एकच होतं की दुकानदाराकडे जायचं आणि दुकानदारांना आपला प्रॉब्लेम सांगायचा एक शेतकरी जर चार दुकानावर गेला तर चारही दुकानदारांनी त्यांना वेगळेवेगळे घटकांनी वेगळे उपाय सांगितलेले आहेत तर अशा वेळेस शेतकरी भांबवून जातो तर एक्झॅक्टली आपल्या पिकाला काय पाहिजे आणि कसं पाहिजे तर याच्याकरता हे जे तंत्र तयार केलेलं आहे की मला माझ्या शेतामध्ये किती उत्पादन आलं पाहिजे कोणत्या पिकाचं किती गणित बसवलं पाहिजे हे सर्व या तंत्रात अभ्यास केलेला आहे शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्र पोचावं म्हणून जे आपण वेगळे प्रयत्न करतो आहे तर सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो आहे की मी एकता असल्यामुळे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तेलंगणाच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जुडलेल्या शेतकऱ्यांचे फोन हँडल करणं हे पॉसिबल नाही आहे एका माणसाने दुसरी गोष्ट अशी आहे की ॲपमध्ये हे तंत्र दिलेलं आहे परंतु प्ले स्टोअरला उदासी तंत्र ॲप आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही आणि ॲपमधून आप आपण मोफत मार्गदर्शन करतो आहे म्हणजे जे पुस्तक वगैरे बनवलं आपण जसं एक पुस्तकाचं माध्यम होतं की पुस्तकरूपी ज्ञान दिलं तर शेतकऱ्यांना ते फायद्याचं ठरेल परंतु प्रत्येकाला ते पुस्तक भेटत नव्हतं तर आपण ॲप तयार केली कारण महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये तेल तेलंगणा छत्तीसगडमध्ये भाषेचा एक प्रॉब्लेम येतो महाराष्ट्रात मराठी चालते तेलंगणामध्ये त्या तेलुगू चालतं आहे तर त्या लोकांच्याकरताही एक वेगळ्या प्रकारची ॲप बनवण्याचा म्हणजे भाषेचा आणि असा एक ॲप बनवण्याचा माझा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट मी जे तंत्र तयार केलेलं आहे या तंत्रामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीपासून मशागतीपासून तर थेट पीक काढणीपर्यंतचं एक सुंदर असा अभ्यास केलेला आहे थेट तेच तोच एक प्रश्न विचारत होता की हे जे आहे समजा आपलं तंत्र हे खरीप आणि रब्बी दोन्ही सीझनला चालतं हो आणि सगळ्या पिकावर चालतो हो जवळपास माझा जो अभ्यास आहे फळबागेपासून तर कापूस तूर मूग उडी सोयाबीन हरभरा गहू या सर्वण पिकांवर एक वेगळ्या वेगळ्या प्रकारे अभ्यास करून एक निश्चितता ठरवली आहे जसं आज कापसाचं उत्पादन आहे जो शेतकरी सहा ते सात क्विंटल कापूस काढतो तर आपण त्याला किमान वीस क्विंटल किंवा त्याच्या पुढे पोचवू शकतो हे म्हणजे तंत्रामध्ये सिद्धता झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा अभ्याससुद्धा केलेला आहे गहू सात ते आठ क्विंटल गहू घेणारे शेतकरी ज्यावेळेस सव्वीस क्विंटलपासून बत्तीस क्विंटलपर्यंत जातात <coughs> हरभरा किंवा चना हे जे पीक आहे ते पाच सहा क्विंटलवर घेणारे शेतकरी निश्चितपणे पंधरा क्विंटलपासून तर अठरा क्विंटलपर्यंत पोहोचतात आणि सोयाबीन तर पाच सहा सात क्विंटल सोयाबीन घेणारे शेतकरी ज्यावेळेस उत्पादनात आपल्या पंधरा क्विंटलपासून वीस क्विंटलपर्यंतची मजल मारतात तर या तंत्रात जे दिलेलं आहे त्या तंत्राप्रमाणे जर सुरुवातीपासून केलं तर निश्चितपणे तितकं उत्पादन येतं परंतु त्याच्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत एक निसर्गाची साथ आणि एक तंत्राची पूर्ण माहिती तंत्राची जोपर्यंत पूर्ण माहिती होती सर आप, साहेब आपल्याला तेच एक पूर्ण माहिती घ्यायची आहे आपल्याकडून तर मला तेच विचारायचं होतं असतं की ब पेरणीपूर्व जे नियोजन असतं अच्छा ते कसं असायला पाहिजे हां आता पहा यावर्षी आपलं जवळपास महाराष्ट्रातल्या सोळा ते सतरा जिल्ह्यात कार्य झालं आणि पेरणीपूर्वीचं नियोजन माहीत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काही अर्ध्या सुद्धा केलं बरेचसे शेतकरी आहे की त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून माहिती उशिरा मिळाली लागवडी झाल्या होत्या तर पेरणीपूर्वीचं जे नियोजन आहे त्याच्यात एक महत्त्वाचा घटक आहे आपल्या जमिनीत अनेक प्रकारचे शत्रु कीटकांचे कोश असतात त्याचप्रमाणे मित्र कीटकांचेही कोश असतात आपल्याला फक्त शत्रुकीटकांचा यावेळेस विचार करावा लागतो आणि शत्रुकीटकांचे कोश नष्ट करणं आवश्यक असतं याकरता आम्ही सुरुवातीला काय आता करतो आतापर्यंत जे करत आलेलो आहे याच्यापुढे बदल होणार आहे याच्यात घटकांचा बदल होणार आहे परंतु जे कार्य आतापर्यंत करत आलो त्या कार्यामध्ये आम्ही एका एकरमध्ये प्रति एकर एक बॅग सिंगल सुपरफास्फेट फेट आणि सहा किलो फोरेट अथवा थायमेट हे मिश्रण करून शिंपत होतो आणि त्याच्यानंतर वखरफाळी करून घेत होतो म्हणजे ते जमिनीत मिश्रण व्हावं आणि ते जमिनीत गेल्यानंतर आम्हाला त्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा झाला की शत्रुकीटकांचे कीटकांचे कोष नष्ट झालेत त्यामुळे चक्रीभुंगा सोयाबीनवर येणारा चक्रीभुंगा खोड आळी त्यानंतर कापसावर येणारी गुलाबी आळी भोंड अमेरिकन आळी लष्करी आळी मक्क्यावर येणारी लष्करी आळी त्याच्यानंतर हुमनी या अनेक शत्रुकीटकांच्या कीटकांच्या नायनाट करण्याकरता ते आम्हाला उपयोगी पडलं दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे साहेब आपल्या तंत्रप्रमाणे बीज प्रक्रिया ही खूप महत्त्वाचा घटक आहे हे खूप महत्वाची प्रक्रिया आहे हो। पण सामान्यतः शेतकऱ्यांना असं वाटते की बीज प्रक्रिया होऊनच आलेलं असतं बियाणं मग पुन्हा तुम्ही जे सांगता बीज प्रक्रिया तर त्याची काय गरज आहे आपल्या बरोबर आहे असं आहे आतापर्यंत तेच एक गैरसमज होता की बीज प्रक्रिया ऑलरेडी झालेली असते बियाण्याला परंतु आता या तीन चार वर्षात मागच्या लोकांनी पाहिलं की बीज प्रक्रिया प्रक्रिया सुद्धा बियाण्याला जर्मिनेशन म्हणजे उगवण शक्ती नव्हती अच्छा कुठे तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्क्यापर्यंत शक्ती असते तर यावेळेस काय झालं की मी जसं बीज ज्या प्रक्रियेकरता प्रोत्साहित केलं लोकांना या बीज ज्या प्रक्रियेकरता आपण जे घटक वापरलेत या घटकांमध्ये दोन घटक वापरले आपण पोटॅशियम ह्युमेट म्हणजे ह्युमिंग जेल नव्याण्णव टक्क्यावालं जे वरट फर्टिलायझर कंपनीचं होतं आणि बावीस टीन बी ए एस एफ कंपनीचं बावीस तर प्रत्येक बियाण्याकरता आणि क्वांटिटीकरता वेगळं वेगळं प्रमाण याचं ठरलेलं आहे जसं आम्ही सांगत असतो की कापसाच्या एका पाकिटाला तीस ग्राम ह्युमिक जेल आणि तीस ग्राम बावीटीन आणि सोयाबीनच्या बियाणाला पंचवीस ते तीस किलोपर्यंत जर असलं बियाणा तर शंभर ग्राम ह्युमिक जेल शंभर ग्राम बावीटीन याचा काला करून त्याला बीज प्रक्रिया करायची आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आम्ही यूट्यूबला टाकलेले आहेत तर बीज प्रक्रिया केल्यानंतर आता हे जे वर्ष आहे चालू वर्ष दोन हजार वीस बीज प्रक्रिया सर एकाच दिवसात होते का म्हणजे किती वेळ असतो बीज प्रक्रिया जर आपल्याला करायची आहे समजा आपल्याला उद्या पेरणी करायची आहे किंवा लागवड करायची आहे तर आज संध्याकाळी आपल्या घरी एका प्लॅस्टिक वर बियाणं टाकायचंय आणि त्याला बीज प्रक्रिया करून ते रात्रभर पातळ वाळू घालायचे हे सगळ्याच बियाण्यासाठी आहे खरीप मध्ये सर्व बियाण्यासाठी रब्बीचे असो खरीपाचे असो कोणते बियाणं असो इवन बी जे आहे आपण शेतात जे बी वापरणार आहोत त्या प्रत्येक बियाण्याकरता हे लागू होतं की बीज प्रक्रिया केल्यानंतरच त्याचं जर्मिनेशन शंभर टक्के होतं याची आपल्याला शाश्वती येते गॅरंटी येते आता बीज प्रक्रिया करून रात्रभर जर वाळू दिलं तर बियाणं परिपूर्ण पेरणी करता योग्य असं होऊन जातं आता त्याच्यानंतरचा एक जो महत्वाचा प्रश्न आहे की पेरणी तर पेरणीमध्ये जो अंतर आहे तुमच्या तंत्रप्रमाणे हा खूप लोकांना खूप जास्त वाटतो हो त्या सर काय महत्व आहे काय या वर्षी काय झालं की मी जसं सुरुवातीलाच सांगितलं लोकांना की मित्रांनो कापसामध्ये चार बाय चार पाच बाय दोन सहा बाय खूप जास्त खूप जास्त सांगितलं आणि पूर्ण महाराष्ट्रात काय झालं की लोकांना तंत्र तर उदासी सरांचं वापरू परंतु अंतर अंतर नाही वापरू आणि ती फार मोठी चूक झाली ऍक्च्युअल काय की तंत्र डेव्हलप जे झालं ते त्याच्यावर आधारित झालं अंतरावर आधारित पहिले मला दिशा आणि अंतर हे महत्त्वाचं असतं आणि अंतर जर योग्य असलं तरच तंत्र शंभर टक्के लागू होतं तर त्याची खूप उदाहरणं आता मी महाराष्ट्रात जवळपास जळगाव अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर या भागात फिरून आलो त्याच्यानंतर औरंगाबाद नगर जिल्ह्यातसुद्धा फिरून आलो आता ज्या लोकांना आधी मी तंत्रामध्ये जे अंतर सांगितलं होतं त्या लोकांनी काही लोकांनी अंतर तसं घेतलंय म्हणजे जवळपास मला असं वाटतं की महाराष्ट्रात वीस ते पंचवीस टक्के लोक आहेत की ज्यांनी कापूस या पिकाचं अंतर चार बाय चार पाच बाय दोन सहा बाय तीन घेतले हे अंतर घेताना त्यांना घरच्यांचा विरोध झाला सर्व त्यांच्या विरोधात गेले की इतकं अंतर नकोय पारंपरिक पद्धतीला त्यांनी चार बाय एक तीन बाय दोन तीन बाय दीड साडेतीन बाय अडीच या अंतरात त्यांची लागवड होत होती बरोबर आहे परंतु आता माजी पात ते माझे व्हिडिओ पाहत होते त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना परिपूर्ण विश्वास आला की नाही हे अंतर योग्य राहील आणि त्यांनी ते घेतलं आहे आता सहा बाय तीन आता मी एक एक थोडं विश्लेषण देतो तुम्हाला सहा बाय तीन हे अंतर काही शेतकऱ्यांनी घेतले जसं मी नगर जिल्ह्यात आपले बरेच शेतकरी आहेत त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यातही शेतकरी आहेत यवतमाळ जिल्ह्यातही सहा बाय तीनशे अंतर घेणारे बरेच शेतकरी आहेत यांनी सहा बाय तीनचं अंतर घेतलं या सहाबायतींच्या अंतरामध्ये सर्वात सुरुवातीला त्यांच्या घरच्यांचा विरोध घरच्यांचा विरोध झाल्यानंतर काय झालं की लागवड झाल्यानंतर माझ्या तंत्रामध्ये काय आहे की माझ्या तंत्रामधला कापूस वाढत नाही म्हणजे तंत्रामधला कापूस पोळ्यापर्यंत वाढ फार हळू घेतो त्याचं कारण ही आहे की तो फळ फांद्या घेत्या घेता वाढत असतो म्हणजे त्याला ताकद लागते फळ फांद्या फोडायला तर त्यावेळेस काय झालं की अनेक शेतकरी जे आजूबाजूचे ज्यांनी तंत्र वापरले नाही त्यांचा कापूस झाला चार ते साडेचार फूट आणि यांचा कापूस दीड ते दोन फूट विरोध तो यावेळेस खूप हे त्रास झाला की हा लोक हसतात लोक हसतात शेजारी पाजारी सुद्धा बोलतात अरे काय चुकीचं कार्य करून बसला तू आता तुझा कापूस वाढत नाही पहिले तर दूर दूर अंतर लावून ठेवलं तर त्याच्यात बरेचसे शेतकरी हिरमुचले होतात म्हणजे एक नर्वसनेस येतं आणि कुठेतरी मनात शंका निर्माण होती की मी चूकतर कि चूक तर करत नाही ना त्यावेळेस मी एक यूट्यूबला व्हिडिओसुद्धा टाकला की शेतकरी मित्रांनो कोणतीही अशी चूक करू नका आपला कापूस पोळ्यापर्यंत वाढत नाही पोळ्यानंतर मात्र खमखास वाढतो परंतु गंमत अशी झाली की आज सहा बाय तीन अंतर घेणारे शेतकरी त्यांचं पूर्ण शेत पॅक झालं आणि आता मी जी चक्कर मारली मागच्या तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे साहेब याच्यात पुन्हा अंतर किती वाढवता येतं त्यात म्हणजे सात बाय पाच घेता येईल का आपल्याला तर याच्यात जमिनीच्या पोतचाही म्हणजे बराचसा महत्वाचा वाटा आहे काळी आणि शेतकऱ्याचं नियोजन हो तोही महत्वाचा आहे शेतकऱ्यांचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं माझ्या तंत्रामध्ये वेळ हां वेळ खूप महत्वाची वेळ खूप महत्वाची आहे जसं लागवड कधी करायची लागवडीनंतर सोळा ते अठरा दिवसाला पहिली ड्रिंचिंग बाबी ड्रिंचिंग काय आहे सर ड्रिंचिंग बद्दल आम्ही खूप आता ऐकत आहे ड्रिंचिंग आणि ड्रिंचिंग प्रकार तो तो हा जसा पारंपरिक शेतीत तर ड्रिंचिंग हा प्रकारच नसतो हा प्रकार नसतो बरोबर मग हा अगदी योग्य हा ड्रिंचिंग हे आपलं जे तंत्र आहे उदासी तंत्र आणि याचं म्हणजे महत्व काय आहे ब्रिंचिंगचं कसं करायचं काय महत्व आहे तर याच्यात कसं आहे की या तंत्रामध्ये सर्वात पहिला अभ्यास मी जो केला माझ्या जीवनातला की मला जर शेतीमध्ये किंवा आपल्या पिकामध्ये जिंकायचं असेल तर सर्वात महत्वाचा भाग व्हाईट रूट्स म्हणजे मुळ्या आणि पांढऱ्या मुळ्यांना जर सुदृढ निरोगी आणि लांब बनवलं तर निश्चितपणे पीक उभं राहतं आणि जस... खूप म्हणजे खूप खर्च येतो का सर एक प्रश्न आहे कमी खर्चात खूप कमी खर्चात हे कार्य होतं परंतु त्याचा फायदा फार मोठा आहे जसं आता मी सांगतो तुम्हाला ड्रिंकिंग करता आपण जे ह्युमिक जेल घेतो प्रतिपंप शंभर ग्राम त्याच्यानंतर ब्लू कॉपर घेतो पन्नास ग्राम आणि एकोणीस 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 घेतो शंभर ग्राम या तिन्हींचं कार्य वेगळे वेगळे ब्लू कॉपर जमिनीतली बुरशी नष्ट करायला सहभाग करते आणि ह्युमिक जेल त्याच्या पांढऱ्यामुळे वाढ निरोगी ठेवण्यास मदत करते आणि या पद्धतीत जर गेलो तर पुढे त्याचा फायदा आहे की मला असं वाटतं की अकराशे रुपयापर्यंत याचा प्रति एकरी खर्च येत असा भाव पहिल्या अच्छा तर अकराशे रुपयात आपण ही काळजी घेतो की या पिकाच्या मुळ्या मजबूत झाल्यामुळे ते पीक सुडोल सुरक्षित आणि किती पाऊस जर आला तर चांगलं व्यवस्थित किती दिवसानंतर करायची असते सर ड्रिंचिंग पहिली जी ड्रिंचिंग लागवडीपासून सोळा दिवसाला कापूस या पिकाला करा अच्छा हा तर आपली ड्रिंचिंग झाली त्याच्यानंतर आपण येऊ समजा फवारणी आता पहिली फवारणी ही ही ड्रिंचिंग केल्यानंतर अच्छा माझ्या तंत्रामध्ये पुन्हा एक दुसरी ड्रिंचिंग सुद्धा आहे अच्छा ती किती त्याच्या पुढे सहा दिवसाला म्हणजे लागवडी बावीस दिवसाला बावीस दिवसाला लागवडी पासून बावीस दिवसाला दुसरी ड्रिंचिंग सुद्धा त्याचीच आहे कंटेन्ट नाही कंटेंट त्याच्यात बदलतात अच्छा त्याच्यात मी ऊर्जा हा आणि त्रिकाल या दोन घटकांचा समावेश केलेला आहे ऊर्जा दोनशे मिली आणि त्रिकाल शंभर मिली हे ड्रिंचिंग कशासाठी असते या ड्रिंचिंगमुळे जिथे आपल्याला जसं मी तुम्हाला म्हटलं की आपला कापूस केव्हा वाढतो पोळ्या पोळ्यानंतर वाढतो परंतु पोळ्याच्या आधी त्याला चार फळफांद्या अशा फुटाव्यात की ज्या खालून वरतीपर्यंत शेंड्यापर्यंत याव्यात तर त्यावेळेस हे ऊर्जा आणि त्रिकाल हे घटक सपोर्ट करतात त्याला अच्छा फळफांद्या फोडण्यासाठी ते पूर्ण ताकद लावतात म्हणजे सोळाव्या दिवशी जी ड्रिंचिंग आहे ती दिवशी जी आहे ती फळ फांद्या वाढवण्यासाठी फुटवे फुटवे निर्माण निर्माण करण्यासाठी ती ताकद लावते म्हणजे झाडाला त्या पद्धतीत कन्वर्शन देते ती डायव्हर्ट करते या पद्धतीने वाढायला काय ऍक्च्युअल कसं आहे माहिती का आतापर्यंत शेतकरी जे करत होते की पेरणीसोबत खत सोबत खत आणि त्याच्यानंतर या पद्धतीचं तर ड्रिंचिंग वगैरे काही नव्हतं तर त्या पद्धतीत त्यांचं झाड सरळ वाढत होतं असे फुटवे काढत नव्हतं जसं आपण पाहता की युट्यूबला व्हिडिओ की मी एक चार फळफांद्या दाखवतो या चार फळफांद्या म्हणजे आपली खरी संपत्ती आहे प्रत्येक पिकाची जसं कापसामध्ये चार फळफांद्या असतात तसं हरभरा या पिकामध्ये जवळपास आपण पस्तीस ते चाळीस फळ फांद्या घेतो सोयाबीनमध्ये आपण अठरा ते वीस नवीन फळफांद्या घेतो जे म्हणजे झाड डेरेदार बनायला पाहिजे आणि त्याला भरपूर फळफांद्या जितक्या फळफांद्या वाढतील तितके फळ लागणारे फळ लावायची सुद्धा आपल्या तंत्रामध्ये ताकद आहे आणि ते घटक दिलेले आहेत तर सर्वात आधी पहिलं कार्य काय आपलं की पांढऱ्यामुळं वाढवल्यानंतर सर्वात पहिला विचार करायचा आपल्या झाडाला फळफांद्या किती फुटतील कारण जितक्या फळफांद्या फुटतील तितक्या आपल्याला फळ जास्त येणार आहे हे प्रत्येक पिकाकरता लागू होतं मग ते तूर मूग उडी सोयाबीन हरभरा त्याच्यानंतर संत्रा मोसंबी चिकू द्राक्ष लिंबू सर्व पिकांकरता हे लागू होतं तर हे अत्यंत आणि अत्यंत महत्वाचं कार्य माझ्या तंत्रामध्ये झालेली आहे परंतु फक्त त्या मध्ये फळफांद्या वाढत नाही ती ड्रिंचिंग ग्रोथ करण्याकरता समर्थ बनवते आणि पिकाची वाढ त्या पद्धतीने करते परंतु त्याच्यानंतर पुन्हा एक फवारणी आपण बत्तीसाव्या दिवशी घेतो त्याचं विश्लेषण मी दिली तुम्हाला तुम्हाला पर... मला आता तेच विचारायचं होतं की दोन ड्रिंचिंग झाला त्याच्यानंतरची जी तिसरी पायरी आहे ती कोणती आहे हा त्यावेळेस खताचा डोस स लागवडीपासून कापूस या पिकाला जा आपण खताचा डोस देतो शेतकरी आतापर्यंत काय करत होता की कोणतं खत किती प्रमाणात आपल्या पिकाला लागतं आहे याचं गणित चुकत होतं शेतकऱ्यांचं आणि त्याच्यात रेगोट्यावर खत लागवडीसोबत खत चार आठ दिवसालाच खत परंतु मी आता अनेक सभा घेतल्या सभांमधूनसुद्धा समजून सांगितलं की खाणारच कोणी नाही खातं कोण आपण बी लागवड केली बी लागवडी नंतर त्याला पांढऱ्या मुळ्यात अंकुर फुटून पांढऱ्या मुळ्या जमिनीत जाऊन त्याची वाढ होऊन त्यांना खाण्याची कॅपॅसिटी येईपर्यंत किमान पंचवीस दिवसाचा काळ लागतो अच्छा आधी त्याच्यानंतर जर त्याला दिलं तर म्हणजे पंचवीस आपण खत द्यावं पंचवीस दिवसानंतर पंचवीस दिवसानंतर आपण सत्तावीस ते तीस दिवसापर्यंतचा जो काळ दाखवलेला आहे कोणते खत देऊ शकतो आपण त्याच्यात पहिल्यांदा आपण कोणते खत याच्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम आजपर्यंत जो शेतकऱ्यांचा होता हा जो तुम्ही प्रश्न विचारला योग्य की कोणतं खत कोणत्या पिकाला लागतं याची माहिती नसल्यामुळे सर्व गोंधळ होत होता पहिल्या खताच्या डोसमध्ये कोणतं वापरायचं दुसऱ्या खताच्या डोसमध्ये कोणतं वापरायचं खूप महत्वाचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आणि हा म्हणजे आजपर्यंत काय होत होतं किंवा कृषी केंद्रावर जायचं आणि त्यांनी जे दिलं खत ते घेऊन घ्यायचं ते किंवा मग मग शेजाऱ्यांनी काय टाकलं हा ते टाकून घ्या महत्वाचं होतं म्हणजे शेजारी काय वापरतो ते किंवा कोणीतरी गाईडलाईन्स करतं ते खत किंवा मग शेतकऱ्यांचा स्वतःचा एक निर्णय झालेला असतो की आपल्याला इतकं इतकं हे खत वापरायचं परंतु गणित तिथे चुकत होत सर्वात महत्वाचा प्रश्न होता नत्राचा अतिरिक्त वापर शेतकरी करत होते आणि नत्राचा वापर सुरुवातीपासून करत असल्यामुळे युरिया फेवरेट फेवरिटाचा हो <laughs> युरियावर जास्त भर शेतकऱ्यांचा होता एक फार मोठा गैरसमज होता शेतकऱ्यांचा की युरिया वापरल्याने वाढ चांगली होते हिरवेपणा हिरवेपणा येतो लवकर वाढ होते आणि हे सत्य आहे हे खोटं नाही आहे युरिया वापरल्याने वाढ चांगली होते हिरवेपणा येतो परंतु युरिया वापरल्याने हिरवेपणा येतो परंतु तितकंच नुकसान त्याचं पुढे होतं लाल्यासुद्धा येतो नत्राचा अतिरिक्त वापर नत्र किती प्रमाणात हवं आहे आपल्या पिकाला त्याचं जर योग्य कॅल्क्युलेशन नसेल तर निश्चितपणे आजपर्यंतही घडत आला मला एक सांगा पंचवीस तीस वर्षापासून शेतकरी शेती करतात लाल्या हा रोग येतोय आजपर्यंत लाल्या रोखू शकले का नाही नाही त्याचं कारण काय कोणतं घटक किती प्रमाणात पाहिजे याचं कॅल्क्युलेशन अजून आणि आम्ही जे बघितलं आणि जे ऐकलं आम्ही त्यांनी खूप सारे याच्यावर पाहिलं की उदासी तंत्र जे वापरतात कास्तकाळ त्यांच्याकडे लाल्या नाही येत नाही लाल्या नाही आहेत त्यांना लाल्या बिलकुल नाही आहेत शेवटपर्यंत नाही येत कारण उदासी तंत्राचं जे गणित बसवलेलं आहे ते जून मे किंवा जूनमध्ये लागवड आणि नोव्हेंबरमध्ये शेतखाली आणि ज्या वेळेस आम्ही शेतखाली करतो दोन वेसने आमच्या होऊन जातात पूर्ण वर्षभराचा कापूस आमचा नोव्हेंबरपर्यंत निघतो वातावरणानुसार जर आता कंटा आम्ही मला नाही वाटत की यावेळेस यावर्षी आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंत शेतखाली करू शकू कारण अजून पात्यांची संख्या वाढत आहे लोकांची पिकाला योग्य पोषक वातावरण जर भेटलं तर आमचं तीस नोव्हेंबरला शेतखाली होतात आणि त्याच्यानंतर मात्र मी कापूस हे पीक ठेवत नाही त्याच्यानंतर नियोजन करून हरभरा किंवा गहू किंवा इतर पिके घेतो तर मग सर आ... पहिल्या जे खताचं नियोजन आहे आपलं त्याच्यात आपण काय काय घ्यायला पाहिजे त्याच्यात मी जे घेतोय तर मला नत्र कमी प्रमाणात आणि पुरत मोठ्या प्रमाणात हां त्या पिरियडमध्ये मा असा माझा अभ्यास आहे हे माझे वैयक्तिक मतं आहेत अनेक शेतकऱ्यांसाठी कार्य करणारे अनेक संस्था आहेत अनेक संघटना आहेत अनेक लोक आहेत सर्वांचा अभ्यास वेगळा वेगळा असेल परंतु माझा जो अभ्यास आहे हा प्रॅक्टिकल वर्किंगमधून मी जो काढला तर याच असं आहे की मी डी एक बॅग घेतो अच्छा आणि डी सोबत दहा किलो हाय पॉवर आणि दहा किलो शक्ती गोड हे प्रमाण किती किती म्हणजे डी एपी एक बॅग पॉवर आणि शक्ती गोड दहा किलो अच्छा यांचं मिश्रण करतो आणि यांचं मिश्रण करून होता तर शक्यतो शेतकरी बांधवांनी रिंगण पद्धतीने किंवा बांगडी पद्धतीने ते खत टाकावं हो आप… खत जास्त लागत नाही पन्नास ते सत्तर ग्राम खत जर एक एका झाडाला भेटलं त्याची बाल्यावस्था असते छोटंसं झाड असतं ते त्याची बाल्यावस्था असते त्या प्या त्या पिरियडमध्ये सत्तर ग्राम ऐंशी ग्रामपर्यंत एका झाडाला रिंगण पद्धतीने खत दिला आणि त्याला माती झाकून दिली व्हायचर धरून ते खत जसं जसं बिरगळून आत जाईल तसं तसं ते आपल्या पिकांना भेटत जातं याचे दोन फायदे आहेत रिंगण पद्धतीने दिल्यामुळे खत विरगळण्याचं प्रमाण असं असतं त्याच्यामुळे खाणाऱ्या मुळ्या त्या याच पद्धती समप्रमाणात भेटतात समप्रमाणात म्हणण्यापेक्षा ते ज्या पद्धतीने खत खत खाली खाली जातं अच्छा तसं तसं पांढऱ्या मुळ्या खाली खाली ते खायला जातात हो आणि त्या जितक्या सखोल जातील त्याच्यामुळे वर झाड मजबूत होईल जसं खत शिमतात लोक हो मुळ्या अशा आडव्या पडतात तिकडे तिकडे आपल्या झाडाच्या पांढऱ्यामुळे आडव्या जात नाहीत त्या खोल खोल आणि त्याच्यामुळे मजबूती येते आणि मजबूती आल्यामुळे काय होतं की पिकाला वादळ वारं जास्त पाणी पीक झोपणार नाही आता मी नागपूर जिल्ह्यातून सुद्धा आलो मला शेतकऱ्यांनी दाखवलं साहेब अतिवृष्टी झाली आमच्या भागात आपलं पीक खराब झालंय परंतु आपलं पीक उभं राहते उभं राहिलं आपलं पीक पन्नास टक्के आज उभं राहिलेलंय लोकांचं शंभर टक्के गेलं पद्धत नव्हती खताची पद्धत ड्रिंकिंगची पद्धत दुसरीकडे नव्हती त्यामुळे आम्ही आज शिल्लक राहिलो आता मला कल्पना आहे की या परिस्थितीतूनही आम्ही वातावरण चांगलं झाल्यानंतर त्याला बाहेर काढू त्याला पुन्हा माल लावू पुन्हा त्याला चांगलं करू थोडासा खर्च वाढणार आहे पण आम्ही शंभर टक्के फेल नाही जात अतिवृष्टी किंवा काही वादळ वार आलं तर ते पांढऱ्या मुळ्या ज्या गेलेल्या असतात जमिनीत त्या सुदृढ बनलेल्या असतात आणि त्याच्यामुळे पीक उभं राहतं याच्यानंतर समजा आता ही जी खत फवारणी आपली जो खताचा एक डोस झाला हो याच्यानंतर त्याच्यानंतर सर्वात पहिली फवारणी येते आपली अच्छा लागवडी किती दिवसानंतर बत्तीस दिवसाला बत्तीस दिवसा लागवडी पासून बत्तीस दिवसाला, दिवसाला। म्हणजे खताचा डोस झाल्यानंतर चार ते पाच येते फवारणी येते आतापर्यंत जनरली काय होत शेतकरी पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड शिवाय कोणतेही घटक वापरत नव्हता हा कोणतेही घटक वापरत नव्हता इतक्या वर्षापासून ते घटक वापरत वापरत त्यांनी कधी हा अभ्यास केला नाही की बाबा इतके घटक आपण घातक वापरतो की त्याचा आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर दिवसानंतर आपलं पीक पिवळं पडणं लाल पडणं सुकणं पाते घळवून जाणं हे घडत होतं आता पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या ह लाखो शेतकऱ्यांनी उदासी तंत्रामध्ये काय केलं की जे घटक आतापर्यंत पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईडमधले वापरत होते ते वापरलेच नाही यावर्षी आम्ही जी फवारणी केली तर आमच्या तंत्रामध्ये फळ फळफांद्यांची वाढ भरपूर होणं हे जे तंत्र आहे आणि पांढऱ्यामुळे सुदृढ बनणं तर याच्याकरता जे घटक लागतात तर त्या घटकांचा आम्ही वापर केला ह्युमिक जेल आता त्याच्या दोन गोष्टी आहेत सर की एक आहे जैविक पद्धत आणि एक आहे जे केमिकल बेस आहे पूर्ण तर आपली ही जी फवारणी आहे ही आपल्या कोणत्या पद्धतीत येते आणि आपण काही केमिकल वापरतो गो त्यात काही असं केमिकल बेस कुठेतरी आणि माझा हा प्रयत्न आहे की मला या महाराष्ट्राला जैविक वर न्यायचं अच्छा जैविक वर न्यायचं माझं स्वप्न आहे आज विषयुक्त अन्न विषयुक्त भाजीपाला विषयुक्त फळे आपल्याला भेटत असल्यामुळे माझं असं मत आहे की त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम येते जसं शुगर बी पी स्पॉन्डलिसिस मान दुखणे ऍसिडिटी अनेक प्रकारचे व्याधी जे आहेत तर मला असं वाटतं की या अन्नधान्यातून फळातून जे आपल्याला विषयुक्त फळ भेटतात विषयुक्त भाजीपाला भेटतो त्याच्यातनं निश्चितपणे या आणि जैविकच्या मालाला भाव सुद्धा चांगला भेटतो हो, मार्केटमध्ये तर आज ज... खूप लोक म्हणजे अवेअर जागृत झालेले आहेत हो, हो, जे मागणी करतात जैविकवर जर आपण गेलो तर आपल्याला एक त्याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना जैविकवर विश्वास याच्याकरता येत नव्हता की जैविक जर वापरलं तर उत्पादन होत नाही बरोबर आहे आता लगले उदासी वापर खुँ मोटी पड़ते। आता शेतकरी पाहायला लागले उदासीतंत्र वापरणारे की जैविकमध्ये सुद्धा उत्पन्नात खूप मोठी भर पडते इवन आतापर्यंत जे करत आलो ते चुकीचं होतं आता जैविकवर आलो तर त्याच्यापेक्षा चारपट उत्पादन वाढते कारण गेल्या वर्षी आम्ही जो हरभरा घेतला आता हरभऱ्यामध्ये आम्ही पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईडचा वापर केला नाही बरोबर जैविक घटक वापरले तरी पण आम्ही सोळा ते अठरा क्विंटलच्या दरम्यान आमचे शेतकरी हरभरा उत्पादन घेत आहेत सोयाबीनवर सुद्धा तसंच केलं आम्ही आणि भाजीपाल्यावर तर असं झालेलं आहे की आपला भाजीपाला आता अनेक शेतकरी मला सांगतात की साहेब आपल्या भाजीपाल्याला भावसुद्धा चांगला भेटतो चकाकीसुद्धा चांगली राहते वांग्याचा कलर चांगला राहतो क्वालिटी चांगली राहते चव चांगली राहते त्याच्यामुळे आपल्याला वांग्याला मागणी जास्त आहे आणि टमाटा वांगे हे प्रति कॅरेटच्या मागे शंभर ते दीडशे रुपयाचा शेतकऱ्याला बवर आहे म्हणजे जास्त प्रमाणात भाव भेटत आहे तर त्याच्यामुळे शेतकरी आनंदीत आहेत आणि आज हे जे कार्य चालू आहे याच्यातनं एक म्हणजे याला म्हणता येईल आपल्याला की जनजागृती 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 जैविक वर जायची तर ती होत आहे असं मला वाटते मग पहिल्या पवारणीच आपण काय नियोजन होत पहिल्या पवारणीमध्ये जे आपण घेतोय ह्युमिक जेल अच्छा पंचवीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपाला जे जे घेतलं घेतलं होतं होतं तेच घ्यायचं आणि त्याच्यात आपण पुन्हा चॅलेंजर हा घटक घेतोय जो फुटवे फोडायचं काम व्यवस्थित करतोय म्हणजे जसं आता आपण दुसऱ्या ड्रिंकिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यातनं फुटवे तयार होण्याची ऊर्जा आणि त्रिकालची ऊर्जा आणि त्रिकालची आणि त्याच्यातनं जे फुटवे फुटतात फक्त ते फुटवे नकोय आपल्याला अच्छा त्या जा ज्या चार फळफांद्या फुटतात या फळफांद्याना उपफांद्या सुद्धा सुद्धा म्हणजे एका फळफांदीला किमान अकरा ते चौदा उपफांद्या फुटायला पाहिजे आणि एका उपफांदीला किमान पाच ते सहा फळ आले पाहिजे तर त्या पद्धतीने जर के सा के आपण केल मी जसं सांगत असतो की आपण पंचावन्न पासून पंचाहत्तर पर्यंत एका फळफांदीला गाठी घेतोय आपला कापसाचे बोंड घेतोय आता मी हे बरच एक महिन्याचा टूर करून आलो दौरा करून आलो नगर जिल्ह्यात पाणी केली नगर जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या एका एका फांदीला पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी बोंड भरलेत तर जे आपण समजा आपल्या तंत्रात आपण सांगतो की जे पारंपरिक पद्धतीने पीक घेतात त्याच्यात दुप्पट तिप्पट आपण जे आपण सांगतो की त्यांना दुप्पट तिप्पट होऊ शकते चार खट होई तर त्याचा त्याच्या पायामध्ये हे काम कार्य आहे की हे जे खत टाकणे पिंचिंग करणे त्याचा पाया हा आहे हा जर व्यवस्थित झाला तरच आपल्याला समज आता काही समजा असं गृहीत धरा की उदासी तंत्रामध्ये खर्च वाढत असेल वाढत नाहीये शक्यच नाही वाढणं कारण मी या जसं आता तुम्हाला उघडपणे सांगतो मी मी चार गोष्टींचा विचार केला तंत्र बनवताना त्या गोष्टींचा सुद्धा विचार केला एक शारीरिक दोन मानसिक तीन आर्थिक म्हणजे या ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या शारीरिक म्हणजे कसं आहे माझ्या घटकांची फवारणी करताना शेतकऱ्यातल्या कोणतीही शारीरिक इजा होणार नाही ती खूप महत्वाची बाब खूप महत्वाची बाब आहे दुसरी गोष्ट जसं मी सभेमधून सांगत असतो एक गमतीचा विषय म्हणून की माझ्या घटक तुम्ही घरात ठेवा नवरा बायकोचं भांडण झालं आणि बायकोनी बाटली घेतली आणि <laughs> पिऊन घेतली तिला दावा इजा काही इजा होणार नाही घाबरू नका दुसरं एक महत्वाचा विचारायचं होतं मला सर की तणनाशक हे तुम्ही नाही म्हणता हो, त्याची तर बहुतेक लोकांना सवय आहे तो, तो, आ, आपने। आपने। हो, तो, तो नंतर आपण थोडस त्याच्यावर घेऊ हो। आपलं सध्या पहिली फवारणी पहिल्या फवारणीचं जे नियोजन आहे हां ते घेऊया आपण हो तर या फवारणीमधून आपण ह्युमिक जेल पंधरा लिटरच्या पंपाला पंचवीस ग्राम चॅलेंजर पाच चॅलेंजर आणि आपण व्ही ठोको हा घटक येतो बुरशीनाशक आहे हे वीस ग्राम या तीन घटकांची फवारणी करतो या तिन्ही घटकामध्ये कुठेही इन्सेक्टिसाईड किंवा पेस्टिसाइड असा कोणताही घटक नाही आहे आणि या तीन घटकांची फवारणी केल्यानंतर आतापर्यंत जे घटक वापरत होते शेतकरी ते फक्त म्हणजे केमिकल इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडचा सा वापर करत होते या घटकांच्या बाबतीत शेतकऱ्यांना माहिती नव्हती आता सपोज किंवा आपण कापसावर घेत आहे हे उदाहरणार्थ तर आता इतकं केल्यावर त्या कापसाची स्टेज कशी असावी ते कसं दिसतं असते हो तर ज्यावेळेस आपण ही पहिली फवारणी घेतो माझं असं मत आहे की उदासी तंत्रामध्ये शेतकरी ज्यावेळेस कार्याला लागतो त्यावेळेस त्याला प्रत्येक कार्य केल्यानंतर चौथ्या दिवशी रिझल्ट रिझल्ट दिसतो त्याला म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला की मी या गोष्टींचा अभ्यास केला शारीरिक मानसिक आणि आर्थिक तर मानसिकतेचा सुद्धा अभ्यास केला की बाप दाखवून इथं श्राद्ध कर माझं असं मत आहे की मी हा घटक वापरला ना माझ्या शेतात माझा कष्टाचा घामाचा पैसा आहे मी तु कोणत्या दुकानदाराला तो दिला त्यांनी घटक दिला परंतु त्या घटकाचा काय इफेक्ट माझ्या पिकाला आला चांगला आला की वाईट आला चांगला आला तर किती चांगला आला आणि किती दिवसात आला तर माझं असं मत आहे की चौथ्या दिवशी त्या घटकांचा रिझल्ट दिसलाच पाहिजे जसं मी पहिली फवारणी केल्यानंतर शेतकरी मला चार ते पाच दिवसात सांगतात साहेब पीक आता धरू लागलं म्हणजे वाढ धरू लागलं आणि पुन्हा एकवीस दिवसानंतर सांगतात की साहेब आपल्या पिकाने दिल घेरा धरलेला आहे म्हणजे पीक वाढलेलं नाहीये चार फूट वाढलं आपलं जागेवर आहे परंतु घेरा धरला आणि आपल्याला जे पाहिजे असतं कारण घेरा एकदा धरला तर ते झाड घेरा धरता धरता ज्या वेळेस वाढतं तर एक वेळ अशी येते की शेतकरी म्हणतो मला साहेब त्याला वाढ खुंटवायचं काही फवारणी करू का म्हणजे ही पद्धत सुद्धा आज मला एका शेतकऱ्याने फोटो पाठवला सात फूट कापूस वाढलेला आहे आपल्या तंत्रात आहे पद्धतशीर केलेलं सर्व वेळी शिर केलेलं आहे सात फूट कापूस वाढला त्याने व्हिडिओ पाठवला आणि विचारलं की सर याला मी काही फवारणी करू का तर माझ्या तंत्रामध्ये मा वाढ खुंटवणे हा प्रकार नाही हा प्रकार नाही आहे याच्यानंतर आता मग वाढ खुंटवण्यामध्ये शेतकऱ्यांचं पुन्हा एक थोडस सा डिटेल सांगतो तुम्हाला शेंडे खुडणे कापसाचा शेंडा खुडणे हरभऱ्याचे शेंडे खुडणे तुरीचे शेंडे खुडणे हा एक प्रकार शेतकऱ्यांमध्ये परंतु माझ्या तंत्रामध्ये कोणत्याही पिकाचे शेंडे फोडणं हा विषय नाही त्याला वाढू द्या जसं चांगलं वाढत जातं ते जितकं वाढेल जितकं फळ देईल तितके फूल देईल तितकं आपल्याला उत्पादन येईल फक्त त्याचा पाया मजबूत करा बरोबर आहे हां व्हाईट फ्रूट्स म्हणजे मुळ्या त्याच्या मजबूत करा आणि त्याला सुडोल बनवा आणि वाढू द्या त्याला पहिली फवारणी झाली आता याच्यानंतरची पुढची काय आहे आपली स्टेप पुढची फवारणीनंतर आपल्याला सर्वात आधी कापूस या पिकाला एक विचार करावा लागतो की आपल्या पिकामध्ये सध्या कसं आहे बी जी टू आहे बी टी वन आहे आणि याच्यावर गुलाबीआळी बोंडाळीचा मागच्या तीन वर्षापासून प्रादुर्भाव येत आहे आणि त्याच्यामुळे पीक खूप खराब होते आणि उत्पादन येतच नाही आहे कापसाला म्हणजे एखादा शेतकरी समजा अडीच ते तीन चार क्विंटलपर्यंत पोचतो हो आहे आणि बोंडाळी येऊन जाते त्याच्यानंतर कापूस निघत नाही तर त्या पद्धतीने आपल्याला जावं लागते आणि दुसरी गोष्ट माझ्या तंत्रामध्ये एक महत्त्वाची बाब लपलेली आहे आजपर्यंत शेतकरी कसं की पीक म्हणजे लागवड केल्यानंतर पिकावर रोग येऊ द्या आणि रोग आल्यानंतर मग तो इलाज करत होता आपण काय केलं हा बदलच करून टाकला पिकामध्ये की रोगच येऊ द्यायचा नाही सुरुवातीला त्या पद्धतीने जायचं की आपल्या पिकावर रोग आला नाही पाहिजे जसं कापूस या पिकावर येणारे रोग मुख्यत्वे मावा चिकटा तुडतुडे पांढरी माशी फिप्स गुलाबी बोंडाळी अमेरिकन आळी या प्रकारचे असतात त्याच्यानंतर बोंड सड लागणे या प्रकारचे तर आपण या तंत्रामध्ये एक पार्ट असा केलेला आहे की आपल्या पिकामध्ये रोग येऊ नये निरोगी पीक राहावं आणि त्या पद्धतीने ते वाढत जावं तर त्याकरता आम्ही प्रिकॉशन म्हणजे काळजी म्हणून आम्ही दुसरी फवारणी घेतो अडोतीस ते चाळीस दिवसात यामध्ये आम्ही लिंबोळी अर्क लिंबोळी अर्क दहा हजार पी पी आमचं चाळीस मिली आणि गावरानगाईचं गोमूत्र या गावरान गावरानगाईच्या गोमूत्रामध्ये कंडिशन आहे दोन कंडिशन आहे पहिली कंडिशन तर गावरान गायच पाहिजे जर्शी गाय चालत नाही आणि दुसरी कंडिशन प आहे की ताजं असावं गोमूत्र शिळण असावं म्हणजे जशी तुम्हाला आज फवारणी करायची आहे तर तुम्ही आज फवारणी करायची तर सकाळी गोमूत्र धरा गावरान गावरानगाईचं धरा गावरान मध्ये पण काळी गाय जर असल तर तिचं अतिउत्तम नाही तर मग लाल गाय पांढरी गाय जी काही भेटली तर याला महत्त्व दिलेलं आहे आणि गावरानगायीचं गोमूत्र फक्त पंधरा लिटरच्या पंपाला पन्नास मिली घेतो आम्ही आणि लिंबोळी अर्क पन्नास मिली या दोन घटकांची फवारणी करतो या दोन घटकांची फवारणी केल्यामुळे गुलाबी अळी किंवा त्या पतंगे ज्या आहेत म्हणजे आता सध्या अंडर देणार समजा तर त्या पिरियडमध्ये आम्ही ती फवारणी अडोतीस ते चाळीस दिवसात फवारल्यानंतर फुल धारण्याच्या पिरियडमध्ये पतंग येऊन फुलामध्ये अंडे देतात आणि त्याच्यामुळे मुळे गुलाबी अळी तयार होऊन ती बोंड अळी बनते तर आम्ही त्या पद्धतीला तिथंच रोकथाम करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एक महत्त्वाचं कार्य करतो की लगेच अडोतीस ते चाळीस दिवसाला ही फवारणी केली की आपल्या शेतामध्ये लाईट लावतो आज मी बराच महाराष्ट्र फिरलेलो आहे अनेक शेतकऱ्यांनी म्हणजे माझ्या पद्धतीने लाईट लावलेली आहे आणि आज त्यांचे पिकप आहेतसारखे आहेत ज्यांनी तंत्र तंत्राचा वापर केलेला आहे त्यांचे पिकअप आहेच सारखे आहेत व्हिडिओ काढतो आहे आम्ही ते आनंदित आहेत ते सुद्धा व्हिडिओ बनवून पाठवतात आणि काही लोकांनी लाईट लावले नाहीत आता ज्यांनी लाईट लावले नाही त्यांच्या शेतात समजा अडीचशे ते तीनशे बोंड तयार होत असतील परंतु एक शक्यता अशी आहे की पंधरा ऑक्टोंबरनंतर यांच्या शेतामध्ये जे वरचे पाते आहेत त्याच्यामध्ये गुलाबी आळी येऊ शकते तर ते प्रिकॉशन म्हणून आपण ते लाईट लावतोय आपले दोन फवार झाल्या समजा ते इथे मग याच्या समोर आणि आपण जेव्हा लाईट वगैरे लावले सगळे रिझल्ट आले त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे हा आपण दोन गोष्टी मी जसं सा सांगितलं तुम्हाला की मी रोग यायच्या आधीच काही घटक घेत असतो तर मी मावा चिकटा तुडतुडे आणि पांढरी माशी याच्याकरता सुद्धा एक फवारणी अशीच आधी घेऊन घेतो त्याच्यात उलाला यू पी एल कंपनीचा उलाला हा घटक जो आहे त्याच्यासोबत मी लिंबोळी अर्क दहा हजार पी पी एमचं या दोन्हींचं मिश्रण फ एका फवारणीमधून देतो की जेणेकरून या एका फवारणीमधून पांढरी माशी तुडतुडे मावा आणि चिक्ता या चार ते पंपाला त्याचं प्रमाण किती जसं पंधरा लिटरच्या पंपाला आम्ही उलाला आठ ग्राम घेतो आणि लिंबोळी चाळीस मिली घेतो अच्छा हा हे दोन घटक घेतो किंवा मग जर कोणाची फवारणी समजा लांबली पहिली फवारणी ह्युमिक जेल चॅलेंजरची तर ते घटक त्याच्यातच टाकून आम्ही आता, आता या स्टेजला कपाशी कुठे आलेली असते त्या स्टेजला म्हणजे जवळपास पस्तीस ते छत्तीस दिवसाची कपाशी असते कपाशी छोटी असते आणि त्याच्यावर मावा आणि चिकट्याचा संभावना असते याच्यानंतरचं काय नियोजन नियोजन याच्यानंतरचं नियोजन आम्ही काय करतो की त्याच्यानंतरची जी फवारणी असते अच्छा पंचेचाळीस दिवसानंतर आपलं पीक फुलधारणेवर येतं आणि फुलधारणा करत असताना त्याला भरपूर फुलांची लागण व्हावी जे मी म्हणतो की मी अडीचशेपासून साडेतीनशेपर्यंत बोंड आणून देऊ शकतो आणि शक्य झालेलं आहे <coughs> आज मला वाटतं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक पाच पन्नास शेतकरी प्रत्येक जिल्ह्यात असे निघतील की जे साडेतीन प साडेतीनशेपर्यंत पोचलेले आहेत हो अनेक जण असे आहेत की जे शंभरपर्यंत आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की हे तंत्र चुकीचं आहे चुकीचं आहे तंत्र साडेतीनशेपर्यंत नेऊ शकतं कुठे कमतरता राहिली ती शोधायची आवश्यकता आहे तर साडेतीनशे पातेबोंड जर घ्यायची तर आपल्याला त्याला त्या पद्धतीचे घटक आणि फवारणी करावं लागते तर अशा वेळेस आम्ही पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसात एक फवारणी घेतो या फवारणीमध्ये आम्ही चमत्कार वरद फर्टिलायझर कंपनीचा चमत्कार स्ट्रॉंग चमत्कार पाच मिली स्ट्रॉंग पंचवीस मिली या पिरियडमध्ये पुन्हा अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नीम हंटर हे जैविक घटक आहे नी म्हणतं अळीनाशक आहे ते नी म्हणतात वीस मिली आणि याच्याबरोबर एक बुरशीनाशक नाशक यू पी एल कंपनीचं साप किंवा रोको हे वीस ग्राम हे या चार घटकांची फवारणी करतो जेणेकरून आमचा म्हणजे हिरवागार कापूस लसलसीतपणा कायम राहतो आणि फुलधारणा होताना फुलधारणा मोठ्या प्रमाणात होते याला काही खत वगैरे म्हणजे टाकण्याची गरज आहे त्याच्यानंतर किती दिवसानंतर ही फवारणी झाल्यानंतर किमान सहा ते सात दिवसात अच्छा आपल्याला दुसऱ्या खताचा डोस द्यावा लागतो आणि हा दुसरा खटा खताचा डोस माझा शेतकरी पेरणीमधून देऊ शकतो देऊ शकतो आणि देते माझं असं मत आहे की खत जमिनीमध्ये जावं आणि दुसरी गोष्ट खत कोणतं पाहिजे पिकाला काय काय आवश्यक आहे घटक कोणते कोणते आवश्यक आहे याचा या, या तंत्रामध्ये अगदी चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यात आला आणि याच्यात आम्ही वीस वीस झिरो तेरा एक बॅग मॅग्नेशियम पाच किलो सल्फर तीन किलो बोरान दोन किलो फेरस सल्फेट पाच किलो आणि झिंक असलं तर ते सुद्धा घेतो आणि याचं मिश्रण करून मग आम्ही पेरणीद्वारे किंवा मग शिंपू नाही देतात काही शेतकरी शिंपू नाही देतात परंतु त्याचा फायदा पुरेपूर होतो आता या खात्यामधून आपल्याला काय काय भेटते तर आज आपण बरेच व्हिडिओ पाहिले असाल यूट्यूबवर हो oh. मी जिथे जिथे गेलो मी औरंगाबाद जिल्ह्यात गेलो नगर जिल्ह्यात गेलो बीड जिल्ह्यात गेलो त्याच्यानंतर चन्न यवतमाळ जिल्ह्यात गेलो नागपूर जिल्ह्यात गेलो अमरावती जिल्ह्यात गेलो जळगाव जिल्ह्यात गेलो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा गेलो प्रत्येक ठिकाणी आवर्जून मी एक प्रश्न विचारत असतो शेतकऱ्यांना की बनवून आपल्या शेतात पातेगळ आहे का आणि आहे तर किती तक आहे तर शेतकरी म्हणतात साहेब आपल्याकडे पातेगळ नाही आहे लोकांच्या इथे सडा पडलेला आहे लोकांची इथे पन्नास टक्के पातेगळ झालेली आहे पण आपल्या शेतात पातेगळ नाही आहे आणि आहे तर कुठेतरी क्वचित एखादे दोन पातेगळ आलेले त्याचं मुख्य कारण त्याला जे घटकांची आवश्यकता असते पाते तयार होताना पातेगळ न होण्याकरता कोणता घटक वापरायचा घटक फवारणीमधून किती द्यायचा खतामधून किती द्यायचा याचा बारीक अभ्यास केला बोरान आम्ही दोन किलो एकरी देतो आणि त्याच्यानंतर पुन्हा सांगेल मी की फवारणीमधून सुद्धा बोरान वापरतो तर बोरान आम्ही खतामधून देतो ते आम्हाला पातेगळ रोखण्यास मदत करतो मॅग्नेशियम पाच किलो देतो आम्ही जसं लाल्या हा रोग येतो म्हणतात लाल्या हा रोग नाही आहे माझ्या मते माझं एक वैयक्तिक मत आहे सर्व महाराष्ट्र म्हणतो लाला रोग आहे परंतु माझं असं मत आहे की लाला रोग नाही आहे लाल्या आपली चूक आहे खताचं व्यवस्थापन चुकलं आणि फवारण्यांचे घटक चुकले की निश्चितपणे लाल्या येणार आता मी तुम्हाला पुन्हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुद्धा दाखवेल माझे कापूस बऱ्याच शेतकऱ्यांचे मार्च महिन्यापर्यंत राहणार आहेत ज्यांच्याकडे कोरड वोव आहे पाणी नाही आहे हरभरा घेण्याकरता ते लोक कापूस घेणार आहे आणि त्यांना मी फरदडसुद्धा काढून देणार आहे एकरी सात ते आठ क्विंटल फरदड काढून देणार आहे त्या लोकांचा मी कापूस तुम्हाला फेब्रुवारी महिना दाखवेल लाल्या हारू घेईल रोग नाही आहे लाल्या लोकांच्या शेतात ऑक्टोबर महिन्यात येतो सप्टेंबरच्या शेवटच्या हप्त्यात येतो माझ्या शेतात लाल्या येते त्याचं कारण काय की हे घटक जे वापरतो आपण तर त्याच्यात मॅग्नेशियम मॅग्नेशियम हा हिरवेपणा आणतो फेरस सल्फेट याच्याकरता वापरतो की मी एका झाडाला मला पंचावन्न ते पंच्याहत्तर पातेबोंड लावायचे एका फांदीला झाडाच्या एका फांदीला अशा माझ्या चार फळफांद्या आहेत आणि एकेकाला मला पंचावन्न ते पंच्याहत्तरपर्यंत लावायचे आणि त्याला मजबूती आणि आपल्या खोडाला मजबूती आणण्याकरता हा एक घटक असा आहे फेरस सल्फेट की जो त्याच्यात मजबूती आणे तर झिंक त्याच्यावर तांबडेपणा येऊ नये त्याच्याकरिता झिंक वापरतो तर असे अनेक घटकांचं मिश्रण या खतामधून दिल्यानंतर ते पीक लसलसीत राहतं तुम्ही आवर्जून एक प्रत्येक व्हिडिओमध्ये एक वाक्य माझं पहा की आपला कापूस हिरवागार आणि लसलसीत आहे का तर प्रत्येक शेतकरी असा हात लावून दाखवतो पानाला कि हो आपला कापूस हिरवागार आणि हो घराने आता आपण फुलधारणे पर्यंत पोहचलो फुलधारणे पर्यंतच आपलं पूर्ण नियोजन झालेलं आहे त्याच्यानंतर फुलं समजा फळामध्ये ते असं कन्वर्ट होतील तर त्याच्यानंतरच काय समोर असं नियोजन कसं आहे तर माझ म्हणजे एक विचारधारा अशी आहे किंवा असं म्हणा की माझं हे स्वतःचा अभ्यास किंवा मत आहे की मला नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व फळ परिपक्व करून त्याचा कापूस काढायचा आहे मला मार्च महिन्यापर्यंत कापूस ठेवायचं नाही त्याचं कारण काय गुलाबी आळी बोंडाळी येण्याची जी संभावना असते ती एक अक्टोमर अक्टोमर तर जुलैमध्ये आणि ऑक्टोंबरमध्ये ऑक्टोंबर महिन्याच्या ता वीस तारखेनंतर निश्चितपणे माझं असं मत आहे की गुलाबी आळी बोंडाळी मोठ्या प्रमाणात येऊ शकते तर त्यावेळेसपर्यंत मला हे कार्य करावं लागतं की माझं प्रत्येक पात्र परिपक्व होऊन बोंडामध्ये रूपांतर करावं फुलामध्ये आळी येत असते बोंडामध्ये कधीच आळी येत नाही मग फुलाला परिपक्वता आणून पातन पात्याला परिपक्वता आणून बोंड तयार करून घेणं हे महत्त्वाचं कार्य असतं आणि त्या पद्धतीने त्याला फवारणं करून घेतो त्यात आम्ही जी तिसरी फवारणी घेतो लागवडीपासून जवळपास आम्ही बासष्ट ते चौसष्ट दिवसात तर तो एक परिपक्वतेचा काळ असतो आणि त्या पिरियडमध्ये आम्ही अमिनोजेल नव्वद टक्केवाला ॲमेनोजेल आहे आणि त्याच्याबरोबर कॉम्बोची लेटेड मायक्रोनोटीन त्याच्याबरोबर अजून काही इतर घटक असे बोरान आणि प्लॅनोफिक्स बोरान आणि प्लॅनोफिक्स याची एक फवारणी घेतो आम्ही त्याच्यासोबतच की त्याच्यात पाते गळ होऊ नये आणि पातळ टिकून राहावं आणि त्याची परिपक्वता होऊन त्याचं बोंड बनावं तर त्याच्याकरता आम्ही बोरान प्लॅनोफिक्स ॲमिनोजेल कॉम्बो या घटकांची फवारणी घेतो आता यावेळेस पुन्हा एक सांगतो हाच पिरियड असतो आपल्या शेतामध्ये आपल्या पिकावर थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात त्याच्या किडे असतो थ्रीप्स मोठ्या प्रमाणात येतात आणि थ्रीप जर आले तर पानाचा र आत मागच्या बाजूनी शिरामधून ते रस शोषण करतात ते तपकिरी रंगाचे बारीक किडे असतात बारीक ते एका कागदावर झटकले किंवा मोबाईलवर झटकून पाहिले तर ता ताबडतोब दिसतात ते तर ते तपकिरी रंगाचे बारीक किडे असतात तर ते जर असले तर त्यावेळेस आम्ही एक तोप तीनशे तीन हा जो घटक वापरतोय सध्या तर त्याचा चांगला रिझल्ट आलेला आहे शंभर टक्के आणि त्याच्यामुळे आमची कोकडा चुरडा मुरडा जे म्हणतो तसा प्रॉब्लेम येत नाही शेतकऱ्यांना आणि पीक एकदम लसलसीत हिरवगार आणि नाजूक दिसतंय याच्यासमोर मग आता सपोज की आता फळधारणा होत आहे हो तर याच्यासमोर ती फळधारणा टिकवून ठेवण्यासाठी आपण काय नियोजन करतो हां सर्वात आधी कापूस या पिकामध्ये तीन गोष्टींचा अभ्यास करावा लागतो सर्वात महत्त्वाचं गड रोखणे दुसरी गोष्ट माझ्या शेतातील कापसाच्या बोंडाचा आकार वाढून त्याच्यात कापसाचं वजन भरणे आणि तिसरी गोष्ट स्टेबल भरणे म्हणजे भाव कशावर डिपेंड आहे कापसाचा स्टेबल म्हणजे जसं बाजारात नेतात शेतकरी किंवा मार्केटिंग फेडरेशनला सी सी आयला नेतात तिथे ग्रेडर असतात ते ग्रेडं हात घालून कापूस काढतात त्याच्यातला धागा पाहतात धाग्याची लांबी तर तो स्टेबल तो स्टेबल चांगल्या प्रकारे बनावा बोंडाचा आकार चांगल्या प्रकारे बनावा त्या पद्धतीने त्याला त्या घटकांची फवारणी करावी लागते आणि त्या घटकांमध्ये आम्ही विटोन हा घटक अतिशय महत्त्वाचा घटक आहे की जो हे सर्व कार्य करतो तर या विटोनला आम्ही नाईस हा घटक जो आहे हा नाईस कितव्या दिवशी असते फवारणी हे फवारणी जवळपास सत् म्हणजे चौऱ्याहत्तर दिवसानंतर पाचवी फवारणी हां सत नाही अडुसष्ट चौऱ्याहत्तर दिवसाच्या दरम्यान अच्छा ही फवारणी आम्ही करायला लावतो म्हणजे त्यावेळेस बोल परंतु यावर्षी थोडंसं आमचं मागे पुढे याच्याकरता झालं की पावसाचं प्रमाण प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात पावसाचं अतिरिक्त प्रमाण झालं पाणी कमी जास्त झालं त्याच्यामुळे फवारण्यांमध्ये चाल झाली जी फवारणी आमची महत्वाची फवारणी होती चमत्कार फवारस्टॉ आमची पंचेचाळीस ते अठ्ठावीस दिवसाला व्हायला पाहिजे आणि नेमकं त्यावेळेस काय झालं की काही लोकांनी फवारणी केली आणि पाऊस आला त्या फवारणीचं महत्त्व चाललं गेलं आणि त्याच्यानंतर काही लोकांनी फवारणी पावसामुळे थांबवली ती पुढे अठरा ते वीस दिवस लांबली अच्छा म्हणजे तो पिरियड गेला मग तिथे माल कमी आणि ज्यांनी फवारणी फवारली होती त्यांची फवारणी धुतल्यानंतर तिथे माल कमी परंतु ज्या लोकांना अशी संधी भेटली की फवारणीचं झाली परंतु तीन दिवस पाऊस नि आला तर त्या लोकांचं एकदम चांगलं जमलं असं अनेक आता महाराष्ट्रात माझे सर्व शेतकरी संपर्कात आहेत तर थोडंफार मागे पुढे आहे प्रत्येकाला आपण नोव्हेंबरपर्यंत सर एकंदरीत किती फवारण्या घेतो आपल्या तंत्रात आणि किती सहा फवारण्या आणि खताचे किती डोसेस तीन तीन खताचे डोस आता समोरचं काय राहील म्हणजे याच्यानंतर आपण दिवस झाले चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर दिवसाला जो खताचा डोस देतो या खताच्या मध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस अच्छा म्हणजे सव्वीस टक्के पोटॅश असल्यामुळे तो खत वापरतो आपण इव्हन दहा सव्वीस सव्वीस नसेल तर आपण पोटॅश मिश्रित खत द्यायला सांगतो पण दहा सव्वीस सव्वीस जर भेटलं तर ते दहा सव्वीस सव्वीस घेतो आणि त्यावेळेस जर आपल्या एका झाडाला समजा एकशे चाळीसपेक्षा जास्त पातेबोंड तयार आहेत तर त्यावेळेस फेरच सल्फेट दहा किलो टाकायला सांगतो आपण अच्छा म्हणजे जेणेकरून फांद्यांची ताकद मजबूत राहिली पाहिजे आणि जर कोणाच्या पिकाची तोपर्यंत पंच्याहत्तर दिवसापर्यंत वाढ चांगली झाली नसेल तर त्यावेळेस आपण पंचवीस ते तीस किलो युरिया त्याला द्यायला लावतो द्यायला लावतो म्हणजे तुम्ही युरिया घेऊ शकता त्यावेळेस तसं मी दुसऱ्या खात्याच्या डोसमध्ये सुद्धा पुस्तकात दिलेलं आहे युरिया घ्या पण आवश्यक नाही आणि माझ्या नव्वद टक्के शेतकऱ्यांनी युरिया घेतला नाही हो। वाढ झालेली आहे त्यांची त्याच्यामुळे युरिया घ्यायचं काम पडलं नाही तर तिसऱ्या डोस मध्ये युरिया घेतला नाही तरी चालतो आणि युरिया वाढ नसेल तर घेतला शेवटचा खताचा डोस म्हणजे एकंदरीत माझ्या तीन खताचे डोस आहेत एक डी एपी एक वीस वीस झिरो तेरा एक दहा सब्बीस फवारण्या फवारण्या सहा अच्छा जेल चॅलेंजर हा शेवटचा खताचा डोस झाल्यानंतरही पुन्हा एक फवारणी राहते हो मग त्यावेळेस आम्ही ही काळजी घेतो की शेवटपर्यंत त्याला तांबडा चट्टा किंवा मग डाग पडू नये फळ गळू नये किंवा मग त्याची ताकद टिकून राहावी तर झिंकोविट पंचवीस ग्राम छेरोवीट पंचवीस ग्राम आणि बोरान तीस ग्राम या तीन घटकांची फवारणी घेतो मुळे त्याला तांबडेपणा लाल्या येणं वगैरे असा प्रकार घडत नाही आणि ज्या लोकांना मार्च महिन्यापर्यंत कापूस टिकवायचं आहे तर त्या लोकांनी तर निश्चितपणे या पद्धतीने जावं ही शेवटची फवारणी झाल्यानंतर पूर्ण प्रकारे आपला क्रॉप तयार होऊन तयार होऊन जातो परंतु याच्या करता ऊन आवश्यक आहे ऊन आवश्यक आहे आणि जो पूर्णपणे तंत्र वापरेल छान रिझल्ट दिसतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी तंत्र वापरलेलं आहे आणि टाइम टू टाइम सर्व व्यवस्थित केलेलं आहे निश्चितपणे त्याला फायदा होणार याच्यातही कुठे कुठे काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आज मी कबूल करतोय पूर्ण महाराष्ट्रात ते, हो। ते, ते की अतिवृष्टी होऊन पाणी साचलेल्या जमिनीत किंवा चिबाड जमिनीत किंवा मुरमाड जमिनीत शंभर टक्के यश आलेलं नाही हे निश्चितपणे मान्य आहे मला परंतु मी पुन्हा एक सांगतो आहे की मी त्या भागात गेलो त्या शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्या जमिनीचा अभ्यास केला आणि पुढच्या वर्षी त्याच जमिनीत आता इतका मोठा अभ्यास केल्यानंतर थोडाफार विचार आणि पुढे अभ्यास वाढवावा लागणार आहे तर त्यापुढे मी त्या जमिनीत काय केलं तर कसं होईल याचा अभ्यास करायला मला टाईम आहे सहा महिने अजून टाईम आहे माझ्या तर निश्चितपणे त्या लोकांना त्या पद्धतीने मी खूप छान आणि सखोल तुम्ही सर हे मार्गदर्शन केलं आणि उदासी तंत्र कसं वापरावं हे पूर्ण असं म्हणजे उघडून दाखवलं आहे तुम्हाला आपण अपेक्षा करू शकतो की महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे ते याचा योग्य वापर करतील तर माझे आणखीन दोन एक प्रश्न महत्त्वाचे राहिले आहेत तुम्ही मधात बोलता बोलता एक म्हटले होते की बा माझं हे चार उद्देश आहे हो। शेतकऱ्याचे काय शारीरिक मानसिक आणि आर्थिक अच्छा। हे तीन महत्वाचे आहे त्याच्यात आणि एक मार्केटिंगचा त्याचा विचार केला होता मी तर या तीन पद्धतीच जसं कसं आहे शारीरिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की त्याला फवारण्या करताना कोणती इजा होणार नाही किंवा त्यांनी घरी ठेवलं आणि कोणी रागात समजा वाटली घेतली तरी ती इजा होणार नाही हे शारीरिक म्हणजे हा मला असं वाटतं की महाराष्ट्रात सर्वात मोठा फायदा कारण तुम्ही ऐकलं असेल यवतमाळ जिल्ह्यात अशा काही घटना घडल्यात मागच्या तीन वर्षात की फवारण्या करून अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू ओढवले हां फवारणी करून हो तर मग अशा घटक का वापरायचे बरोबर आहे ज्याच्यानी माणसाला इजा होऊ शकते ते घटक वापरायचे का आवश्यक आहे का ते नाही वापरले तर जमत आहे का हो जमत आहे शक्य आहे ते ते घटक वापरले नाही तरी शेती होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकते त्याच्यापेक्षा चांगली होऊ शकते हे जर सिद्ध झालं तर चांगलं आहे कि वाईट दुसरा मानसिक मानसिक म्हणजे तो शेतकरी कष्टाचा घामाचा पैसा किंवा कुठून उष्ण आणून कोणी शेतकरी तर दागिने सुद्धा घाण ठेवून पैसा आणत असतो हो। आणि त्या पैशाचा ज्यावेळेस तो उपयोग करतो आपल्या शेतीसाठी खरेदी करतो काही घटकांची आणि ते घटक घेऊन गेल्यानंतर शेतामध्ये त्याला जर रिझल्ट भेटला नाही तर काय अर्थ आहे इतका कष्टाचा घामाचा पैसा जर तो आपल्याला देतोय कोणाला कोण दुकानदाराला कंपनीला कोणाला तरी देतोय ना, ना तर दे तो आणि ते घटक घेतोय आणि त्याचा उपयोग झाला नाही तर त्याचा फायदा काय मग मी तो विचार केला की मानसिक रूपाने त्याला सबल बनवायचं म्हणजे मीही फवारणी केली मी सहाशे रुपये खर्च केला मी चारशे रुपये फवारणीचा खर्च केला आणि त्या फवारणीमधून मला हिरवेपणा आला मला फळफांद्या फुटल्या मला असं झालं आज जसं तुम्ही ऐकत आहात माझ्या यूट्यूबमध्ये मा शेतकऱ्यांना मी विचारत असतो प्रश्न तर निश्चित रूपाने त्याचं मनोबल वाढतं आणि आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचं मनोबल वाढवणं निश्चित खूप गरजेचं खूप गरजेचं ठरलेलं आहे आज जर शेतकरी हतबल झाला निराश झाला तर माझ्या महाराष्ट्राचं काही खरं नाही निश्चितपणे महाराष्ट्राला या गोष्टीचा पश्चाताप करावा लागणार आहे तर आज शेतकऱ्याला निराशेतून बाहेर काढणं करतायत बरेच संघटना आहेत बरेच शासकीय योजना आहेत शेतकऱ्याला बाहेर काढायचे निराशेतून परंतु मला असं वाटतं की प्रत्येकाने एक कार्य या पद्धतीने केलं मी जसं एक छोटंसं कार्य आहे माझं तंत्र म्हणजे फार मोठं नाही आहे माझा एक छोटासा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना शिकवायचं आहे मला की या पद्धतीने केलं तर इतके फळ वाटतात या पद्धतीने केलं तर इतक्या फळफांद्या वाटतात या पद्धतीने केलं तर इतकं सुंदर झाड या पद्धतीने केलं तर मरणारं झाडसुद्धा जिवंत होतं ते सुद्धा मी शेतकऱ्यांनी शिकवलेलं आहे या पद्धतीने केलं तर पांढऱ्यामुळे इतकं सबल बनतात इत हे सर्व शिकवायचं आहे मला आणि आतून माझी तळमळ सुद्धा आहे आणि ते करतो करतोय जवळपास सकाळी सहा वाजेपासून रात्री अकरापर्यंत रोज रात्री रोज दिवसभर हेच काम माझा तोही एक एक आणखीन एक प्रश्न होता की तुमचा इतका मोठा व्याप आहे सकाळी निघता तुम्ही घरून रात्री खूप उशिरा येतात तुम्ही एकटेच काम करता स्वतः दौरे करता स्वतःच खर्च करता सगळं काही करता तुम्ही तर इतक्या लोकांचे तुम्हाला फोन येतात तर तु, तुम्ही खूप जणांचे सुद्धा उचलू शकत नाही तुमच्याशी कॉन्टॅक्ट होऊ हो शकत नाही हो सर्वात मोठा प्रॉब्लेम आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी त्यांना जर तुमच्याशी जुळायचं असेल तर त्यांना कसं जुळता येईल तुमच्याशी किंवा काय विचार करा बराच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे हा शेतकऱ्यांना असं वाटतंय की आम्ही साहेबांशी बोलावं फोनवर हो oh. संपर्क कसा होईल ते शोधत असतात परंतु ॲक्च्युअल कसं आहे की हा वाढता वाढता आता महाराष्ट्रात इतका वाढलेलं आहे हे कार्य तर प्रत्येक शेतकऱ्याशी संपर्क साधणं कठीण आहे दुसरी गोष्ट एक एज फॅक्टर वयाचा प्रश्न आज किमान साठ वर्षाचं वय चालू आहे मी जास्त फोन घेतले तर मला त्रास होतो तर मी काय केलं शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवायची आणि त्याने अभ्यास करायचा माझं असं मत आहे की तू वापर कर आणि शिक आणि शिक वापर कर आधी तुला रिझल्ट नाही आले ठीक आहे एक पाच टक्के शेतकरी सुद्धा आहेत माझ्या तंत्रात की ज्यांना रिझल्ट नाही आहेत पण त्याचे कारण त्यांनी शोधलेत मी तिथपर्यंत गेलो नागपूर जिल्ह्यात मी कळमेश्वर तालुक्यात आणि ता काटोल आणि नरखेड भागात गेलो तिथे पाहायला शेतकऱ्यांना दाखवलं की अरे जमिनीत पाणी साचली बाड जमीन आहे मग आता याला पुढे काय करायचं ते करू परंतु ज्यांच्या जमिनी चांगल्या ज्यांना वातावरण चांगलं आहे ते तीनशे बोंडापर्यंत पोचलेले तर तू वापर कर आणि शिक आणि दुसरी गोष्ट आहे याच्याकरता मी माध्यम सोशल मीडिया यूट्यूबचं माध्यम टेलिग्राम टेलिग्राम माझा असा चॅनल आहे की ज्याच्यावर मी स्वतः हजर नसलो तरी किमान पन्नास शेतकरी असे तयार झालेले आहेत की जेच उत्तर देतात आणि एक निस्वार्थपणे कार्य चालू आहे आता लोकं माझ्या बाबतीत किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या बाबतीत काहीतरी उलटसुलट चर्चा करतात परंतु आज आम्ही ज्या दिशेने वाटचाल करत आहोत निश्चितपणे मी, मी, मी तुम्हाला सांगतो की एक दिवस असा येईल की शेतकरी शेतकऱ्याला शिकवणार आहे कारण मी आज पन्नास शेतकरी ट्रेन केलेत ते पाचशे शेतकरी ट्रेन करतील ते पाच हजार करतील असंही वाढत जाणार आहे आणि मोबदला तर काही घ्यायचं नाही मी तंत्र मोफत देतो आहे मी कोणाला काही मागत नाही आहे आणि या महाराष्ट्रातल्या कोणीही कोणीही एखाद्याने उभं राहावं आणि माझ्याकडे बोट दाखवावं की या माणसाने माझ्याकडून काही पैसे घेतले किंवा काही घेतलं शक्यच नाही कारण मी जे कार्य करतो आहे मागच्या दोन वर्षापासून दिवस रात्र तर माझं एक स्वप्न आहे की शेतकऱ्याला खरोखर तंत्र मिळावं खरी माहिती मिळावी त्याची फसगत होऊ नये त्याला घटकांची माहिती मिळावी आणि त्याचं पीक चांगलं व्हावं उत्पादन चांगलं यावं आणि आज अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत आज जवळपास मी महाराष्ट्रात मागच्या म्हणजे पिरियडमध्ये जे कार्य केलं त्याच्यातले कमीत कमी वीस कमी पंचवीस हजार शेतकरी असे सांगतील माझ्या बाबतीत की साहेबांमुळे मी हे घर बांधलं साहेबांमुळे गाडी झाली साहेबांमुळे मोबाईल आले साहेबांनी हे करून दिल्यामुळे माझं शेत चांगलं आहे हे घर त्यांच्यामुळे बांधलं तर अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे आणि माझं ते कार्य चालू आहे आणि निश्चितपणे निस्वार्थी प्रपणाने म्हणजे अगदी प्रांजळपणाने आणि कोणतीही याच्यामागची भूमिका अशी नाही की मला कुठेतरी काहीतरी लाभ व्हावा त्याच्यामुळे मी भीत नाही कार्य करत राहतो ज्याला घ्यायचं त्यांनी घ्यावं ज्याला नाही घ्यायचं त्यांनी बाजूला सरकावं हे माझं कार्य अविरत चालू आहे निश्चितच सर खूप चांगली गोष्ट सांगितली आहे तुम्ही आणि उद्दिष्ट तुमचे खूप छान सांगितले आहे आणि निश्चितच शेतकरी याचा विचार करतील वापर करतील तुमच्या संपर्काशी हे प्रयत्न करतील आणि वापरतील आणि शिकतील ही अपेक्षा आहे त्यात एक आपल्या सगळ्या चर्चेमध्ये सर एक महत्त्वाचा प्रश्न राहून गेला आहे की तणनाशक हा ह्या खूप महत्त्वाचा घटक आहे बरोबर आहे तर बद्दल काय सांगाल आपण आपल्या तंत्रात तणनाशक वापरत नाही हा तर त्याचा जर तसं पाहिलं तर तणनाशक पिकामध्ये किंवा जमिनी आपल्या शेतामध्ये वापरायचा घटक नाही आहे तणनाशकामुळे आपल्या पिकाला खूप मोठी इजा होती परंतु आज शेतकऱ्यांना असे प्रॉब्लेम आलेले आहेत जसं की लेबर प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणात mm -hmm. आहे आणि काही शेतकऱ्यांना खर्चही झेपत नाही निंदनखुरपणीचा पाऊस जास्त येतो तण जास्त होऊन जातं तर अशा वेळेस ते तणनाशक वापरतात परंतु तणनाशक काही पिकांना चालतच नाही आहे तणनाशक कापूस हळद अद्रक या पिकांना मुळीच चालत नाही आहे ज्या लोकांनी तणनाशक मारलं निश्चितपणे त्यांच्या पिकाला धोका होणार आहे तर या पिकांमध्ये चालत नाही आता राहिलं दुसरे पिकं जसं सोयाबीन उडीद मूग तूर या पिकांमध्ये जर तननाशक मारायचं असेल तर मी त्यांना सल्ला देत असतो की कोणतंही तणनाशक जर तुम्ही मारत असाल तर ह्युमिक जेल पंचवीस ग्राम कालून त्या एका टाकीमध्ये टाकायचं की जेणेकरून तुमचं तण चार दिवसात जळून जाईल परंतु पिकाला धक्का लागणार नाही कारण ह्युमिक जेल त्या पिकाच्या पांढऱ्यामुळे संरक्षण देत असतं तर या पद्धतीचं माझा तर नाशकाच्या बाबतीत विचार आहे धन्यवाद सर आणि खूप खूप आपले धन्यवाद आपलीनी उदासी तंत्र हे कसं वापरावं सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं मला अपेक्षा वाटते की महाराष्ट्रातील सगळं शेतकरी याचा निश्चितच वापर करतील सरांनी जी माहिती दिलेली आहे एक प्रयत्न केला आहे आम्ही की परिपूर्ण माहिती ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी की उदासी तंत्र हे कसे वापरावे असे त्याचा पर्टिक्युलर वापर कसा करावा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळता येईल मित्रांनो शेती ही शेती जी अशी असं तंत्र आहे की जे श वापरा आणि शिका असं असते हे वर्गात बसून आपल्याला शिकता येत नाही की आपण वर्गात बसून एक तंत्र शिकलं नंतर शेतीवर जाऊन त्याचा अप्लाय केला किंवा त्याचा वापर केला असा इथं होऊ शकत नाही आपल्याला शेतीला तंत्र वापरावं लागेल सुरुवातीला आणि त्याच्यातून शिकावं लागेल त्याच्यासाठी साहेब स्वतः फिरतात स्वतः मेहनत घेतात आणि अनेक माध्यमातून यूट्यूब टेलिग्रॅम व्हॉट्सअप आणि त्यांचे जे पूर्ण सहकारी आहे यांच्या माध्यमातून अपडेट नॉलेज जे काही अद्यावत माहिती आहे ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात तर आपण या माहितीचा उपयोग करून घ्यावा जास्तीत जास्त शिकण्याचा स्वतः शिकण्याचा प्रयत्न करावा जुने व्हिडिओ पहावेत आणि टेलिग्रामलासुद्धा अटॅच व्हावा दिलीप उदासी शेतकरी मित्र हा एक ॲप आहे तो ॲप डाउनलोड करा त्या ॲपमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत तिथे पहा प्रत्येक पिकाचं तिथे नियोजन दिलेलं आहे त्याशिवाय दिलीप उदासी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनल आहे त्याला जॉईन करा सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतीचं उत्पन्न जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करा महत्त्वाचा एक मुद्दा सांगायचा राहील हां बोला सर मला असं वाटतं मी महाराष्ट्रभर कार्य करतो आहे हो अनेक जिल्ह्यात कार्य आहे प्रॉब्लेम सर्वात मोठा काय चालला की माझे अनेक सहकारी आहेत जे मला या कार्यात मोफत सहकार्य करतात मी त्यांचं अभिनंदन करेल आणि आभारसुद्धा व्यक्त करेल की साताऱ्यापासून तर चंद्रपूरपर्यंत अनेक शेतकरी आहेत की जे या कार्याला डेव्हलप करतायत आहेत आणि याच्यात एक सर्वात मोठा प्रॉब्लेम काय चालला जसं आमच्या धुमाळसाहेब आहेत औरंगाबादची औरंगाबादच्या धुमाळ साहेबांना जर औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी फोन केला हो तो एक मत तर त्यांना सुटेबल जातं फोन उचलणं जसं तर डॉक्टर दिलीप आहेत झरी म्हणजे झरी तालुका आहे यवतमाळ जिल्हा त्याचं डॉक्टर दिलीप अलोणे महेश पाटील आणि गणेश कुबडे वर्धा जिल्ह्याचे आहेत त्याच्यानंतर सचिन डंबारे आणि भाई हे अमरावती जिल्ह्याचे आहेत बुलढाणा जिल्ह्याचे गणेश वाकुडे चंदूभाई आणि सय्यदभाई हे आहेत आ... बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचे यवतमाळ जिल्ह्याचे अलीम खान पटेल म्हणून आहेत तर हे मार्गदर्शन करतात तर असे अनेक ठिकाणावरून अनेक लोक जुडलेले आहेत प्रॉब्लेम काय झाला चंद्रपूरचा शेतकरी तिथे न विचारता औरंगाबादच्या और शेतकऱ्यांना फोन करतो तर आता या लोकांचं काय झालं असे अनेक फोन येत असल्यामुळे त्यांनी फोन उचलणं सुरुवातीला केलं त्यांनी परंतु चंद्रपूर जिल्ह्यातला शेतकरी जर साताऱ्याला फोन करत असेल संजय गुदगे आहेत साताऱ्याचे मायनीचे तर संजय गुदगे साहेब साताऱ्याला राहतात मायनीला राहतात आणि त्यांचं पीक आहे चिकू फळबाग द्राक्ष डाळींब पेरू फळबागेचं आणि त्यांना यवतमाळचा शेतकरी फोन करून विचारतो की साहेब कापसावर प्रांती माशी आली तर ते सांगू शकतील का ते सुद्धा अभ्यास करतात सांगतात परंतु काय झालं फोनमुळे सर्वांनाच प्रॉब्लेम येत आहेत आता या लोकांनी जर फोन उचलणं बंद केलं तर मग कोण सांगणार कारण त्यांना त्रास होत आहेत तर माझी विनंती राहील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की त्यांनी आपल्या भागातला जो शेतकरी आहे त्यांचं डिटेल दिलेलं आहे आपण टेलिग्रामवर ते सर्व आपल्याला मदत करतात तर सर्वात पहिलं कार्य काय शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जाऊन टेलिग्राम ॲप्स करा इन्स्टॉल करावा आणि टेलिग्राम ॲप्स इन्स्टॉल क कसा करावा याचंसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे याचंसुद्धा यूट्यूबला व्हि वी व्हिडिओ टाकलेला आहे तर तो टेलिग्राम ॲप्स इन्स्टॉल करून त्याच्यात दिलीप उदासी शेतकरी मित्र हे जर इन्स्टॉल केलं आणि हे ओपन केलं तर त्याला त्याच्या ते जॉईन म्हणून येत आहे ती लिंकसुद्धा वापरता येत आहे हां तर तो करू शकतो आणि टेलिग्रामला एकदा आला शेतकरी तर त्याचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व झाले जोपर्यंत टेलिग्रामवर येत नाही तोपर्यंत त्याला आवश्यकता भासेल फोन करायची कोणाला टेलिग्रामला आला की उत्तर देणारे पन्नास लोक आहेत तुमचा कोणताही प्रश्न आला ती त्याला उत्तर येऊन जातं मी सुद्धा त्याच्यात आता जर हे व्याप माझा कमी झाला तर मी टेलिग्रामवर श शंभर टक्के वाच करू शकतो उत्तर देऊ शकतो तर थोडंसं हे करता करता मला असं वाटतं की एखादं वर्ष पुन्हा लागेल पण निश्चितपणे फायदा होईल आपण त्याचा फायदा देऊ शेतकऱ्यांना आणि जितकं होतं तितकं करू आपण कोणाचे बांधलेलो नाही आहे किंवा काही नाही जोपर्यंत होतं हे कार्य माझ्याच्या नाही तोपर्यंत मी करणार परंतु निश्चितपणे आज जवळपास हे तंत्र महाराष्ट्रात सात ते साडेसात लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचले आणि करतायत शेतकरी आता एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं स्वप्न आहे आपण हळूहळू जाऊया करूया प्रयत्न करूया आणि आ, मी परमेश्वराला एकच मागणी मागेल की परमेश्वरा या शेतकऱ्यांचं कल्याण माझ्या हातून उडे प्रत्येक शेतकरी माझा लखपती व्हावा प्रत्येक शेतकऱ्याचा बंगला असावा त्याच्या घरा घरासमोर फोर व्हीलर असावी त्याच्या बायकोच्या चा अंगावर चार तुळे दागिना असावे असं माझं स्वप्न आहे आणि निश्चितपणे मी ते पूर्ण कर खूप खूप छान माहिती दिली सर ईश्वर नक्कीच जे तुमच्या इच्छा आहे त्या पूर्ण करतील तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे जे आहे साहेबांनी जे सांगितलं ते आपल्याला नियोजन करायचं आहे टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आहे आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जर उदासी तंत्र आपल्याला वापर वापरायचं आहे तर मग काटेकोरपणेच का नाही वापरूया पण जितकं काही होता येईल तितकं तंत्र वापरता वापरता शिका खूप सारे लोक तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे साहेब स्वतः यायला तयार असतात नेहमी कुठेही साहेबांना एकदा फोन केला की साहेब येतात आणि या व्यतिरिक्तही खूप सारे लोक आहे आ, मला अशी आशा आहे की आपण या तंत्राचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्याल आणि साहेबांची जशी इच्छा आहे की शेतकरी हा आत्मनिर्भर व्हावा कर्जमुक्त व्हावा आणि त्याच्या घरी बंगला असावा गाडी असावा ही इच्छा निश्चितच आपल्या प्रयत्नाने आणि ईश्वराच्या आशीर्वादाने पूर्ण होतील याबद्दल मला कोणतीही शंका नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो टेलिग्रॅमची जी लिंक आहे आणि ॲपची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जा आणि तिथे त्याला क्लिक करा तुम्ही ॲपवरही जाऊ शकता त्याने आणि टेलिग्रामवरही जाऊ शकता आणि सबस्क्राईब करायला विक्रू विसरू नका यूट्यूबचं जे चॅनल आहे ना ते सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला लेटेस्ट अद्यावत जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद